जाफराबाद नगर पंचायत निवडणुकीचे वार्डनिहाय आरक्षण यापूर्वी 10 नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आले होते, परंतु यावर अनेक आक्षेप घेण्यात आले। त्यापैकी नगरसेवक वसीम जहागीरदार यांचा आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य करून अनुसूचित जातीचे आरक्षण वगळून इतर 15 वार्डांचे आरक्षण 30 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे, तर दिनांक 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2021 पर्यंत हरकती व सूचना मागवण्यात येणार। दिनांक 13 जानेवारी 2021 पर्यंत सुनावणी घेण्यात येईल व दिनांक 19 जानेवारी 2021 ला विभागीय आयुक्त औरंगाबाद हे अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील। दरम्यान पारदर्शक भांड्यात आरक्षण सोडत न केल्याने फेर आरक्षण होत असून यामुळे नगरपंचायतची निवडणूक 1 महिना पुढे गेली आहे। नगरपंचायत निवडणुकीत 2020 याच्यासाठी नोव्हेंबर महिन्यात आरक्षण सुटला होता आणि त्या आरक्षणमध्ये जसं नियमानुसार पारदर्शक भांड्यामध्ये किंवा कासाच्या बॉक्समध्ये लकी ड्रॉ करायचा होता आरक्षणचं, पण शासनाचे काही चुकीमुळे ते पारदर्शक नाही झाला, अपारदर्शक झाला आणि त्याच्या विरोधात आम्ही आक्षेप घेतलं कलेक्टर साहेबाकडे। आक्षेप घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांना त्यांची काय कारवाई होती ते केले आणि निवडणूक आयोगाचा लेटर आला त्या दिवशी काल, वो जे आक्षेप घेतलेला आहे ते खरं आहे आणि ज्या आधारे आरक्षण सोडत झाली पाहिजे त्या आधारे आरक्षण सोडत झाली नाही, त्याच्याकरता डबल आरक्षण सोडत झाली पाहिजे आणि पारदर्शक झाली पाहिजे। मागच्या वेळेस काचेच्या भांड्यात आरक्षण करायचं होतं, जे चिठ्ठ्या होते काचेच्या भांड्यामध्ये करायचे किंवा एक कोणतीतरी दिसणारी जागा त्या ठिकाणी करायचे होते, पण या एसडीएम साहेबांना त्यावेळेस आरक्षण करताना खोक्यामध्ये कुस्त्याच्या खोक्यामध्ये आरक्षण केलं आणि मला निवडणूक आयोगानं न्याय दिला। माझ्या आक्षेपला मीडियाचा आभारी आहे।